सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझा हा व्हिडिओ माझ्या ग्रामदैवतेपासून सुरुवात करत आहे. मी सुरुवातीलाच तुम्हाला मंदिरातची जे काही माझ्या गावच्या वेशीपासून ते देवळाच्या एंट्रीपर्यंत जी जागा आहे ती दाखवत आणलेलीच आहे. आता सुरुवातीला फक्त मंदिराबद्दल थोडी माहिती सांगते. माहिती अशी की हे आमराईत वसलेलं मंदिर आहे आणि गावची ग्रामदैवत आहे मळीकर्णी माता. नवसाला पावणारी प्रचलित असलेली आमची ग्रामदैवता माता मळीकर्णी ही सगळ्यांना नवसाला पावते. इथं खूप प्रमाणात भाविक येत असतात इथं आणि गर्दी होते. आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी थोडी कमी झाली आहे. ही गर्दी खूप कमी आहे ॲक्च्युली. दुपारी गर्दी खूप पाहायला मिळाली असती पण मला थोडा वेळ झाल्यामुळं गर्दी पाहता आली नाही. पण इथून आपण मंदिर बघू. मंदिर बघितल्यानंतर पाषाणरूपी देवीची मूर्ती आहे ती बघू. त्याचबरोबर तिचा महिमा आणि इथे होणाऱ्या यात्रा आणि बाकी इतर काही गोष्टी ह्या सर्वांचीच माहिती मी तुम्हाला देणार आहे. चला तर मग मंदिर पहिला बघूया आणि आशीर्वाद घेऊया देवीचा. आता पूर्णपणे अमराईमध्ये वसलेलं हे मंदिर आहे आणि उचगाव गाववासियांचं हे श्रद्धास्थान आहे. तसंच पंचक्रोशीमध्ये हे खूप प्रसिद्ध असं मंदिर आहे. इथे आलेल्या पूर्ण भक्तांच्या सर्व काही मागण्या असतील त्या पूर्ण होतात. तर सर्वप्रथम मंदिर बघू. मंदिर छोटं आहे पण याची कीर्ती महान आहे. फार आहे खूप लांबपर्यंत पोहोचलेली आहे. मंदिरात आल्यानंतर हा मोह प्रत्येकाला आवरत नाही तो म्हणजे घंटा वाजवण्याचा. लवकरच मी तुम्हाला मूर्तीचं दर्शन करेल. तुम्ही बघू शकता आणि शुक्रवार आहे गर्दी किती आहे ते. तिचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक प्रदक्षिणा काढणार आहोत. तुम्ही मंदिराचा आवार बघू शकता. मोठ्या प्रमाणात आज गर्दी आहे. जत्रा भरलेली आहे आणि ही अशी जी गर्दी तुम्हाला प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी बघायला भेटेल. हे इथं कार्यालय आहे जिथं हे मंदिर मंदिराचे जे कोणी हकदार असतील ते येथील कारभार सांभाळतात आणि त्या कारभाराचे काही ज्या मीटिंग्स वगैरे असतील ते या कार्यालयामध्ये घेतल्या जातात. भाविक भक्तांच्या ज्या काही इच्छा अपेक्षा आहेत त्या पूर्ण झाल्यानंतर इथं नारळ फोडला जातो. तोपर्यंत इथं नारळ फोडता येत नाही अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आमच्या परिसरातील भाविक भक्तांना माहिती नाहीत. त्याची माहिती ह्या व्हिडिओ मार्फत होईल. तर नक्की व्हिडिओ पहा. तर तेल किंवा अगरबत्त्यांच्या कागदांचा कचरा होऊ नये याकरता हे बाहेरच आपल्याला अगरबत्ती किंवा अंगारा असेल किंवा धूप असेल तेल वाढवायचं असेल तर इथं बाहेरच हे देसाई बंधूंच्याकडून करवीत हे केलेलं आहे. चांगली सोय ही बघायला तुम्हाला इथं मिळेल. ते तुम्ही बघू शकता. इकडं पण काही भक्तांनी यात्रा केलेली आहे. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. ज्यांना नॉनव्हेज खायची खूप आवड आहे कारण आमच्या मळेकर्णी मंदिरात महाप्रसाद हा किंवा प्रसाद हा तिला बकरी कापून किंवा कोंबडी कापून जे काय असेल ते केलं जातं. तर इथे खास बाहेर घाण होऊ नये या उद्देशार्थ इथं हे फक्त बकरी किंवा काय त्यांचं काय मांस असेल ते कापायला हे इथं केलेलं आहे. स्वच्छतासाठी पाणी भरपूर आहे. इथं पाण्याची सोय केलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडं भाविक आहेत.
राहिलं ना इथले भक्त मंदिर आणि हा परिसर आपण बघतच आहोत. खूप छान वाटतं, संध्याकाळचं वातावरण आहे आणि 5 वाजून गेले तरीही गर्दी. आणि आता तर डिसेंबर महिना चालू आहे, फक्त ही गर्दी आपल्याला एप्रिल मेच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात बघायला मिळते. आणि आमचा येथील 5 दिवसांचा आई मळेगर्णीचा सप्ताह बसतो मार्च महिन्यामध्ये होळी पौर्णिमेच्या वेळेला. तर नक्की भेट द्या, मंदिर पहा आणि आमच्या तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील तर आमच्या आई मळेकर्णीच्या चरणी तुम्ही नक्की गाऱ्हाणं घेऊन या, तुमचं गाऱ्हाणं नक्की पूर्ण होईल. मला वाटतं अजून काही माहिती तुम्हाला मिळावी ती म्हणजे देसाई भाऊ बंद कमिटीची लोकं आहेत त्यांच्याकरवी, कारण इथले हकदार आहेत ते आणि त्यांच्याकरवी भरपूर माहिती आम्हाला मिळू शकते. आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी चला आपण पहिला त्यांना भेटू. तर पहिला सरांशी आपण बोलू या मळेकर्णीबद्दल, त्यांचे जी काही मतं आहेत ती जाणून घेऊया. मामा तुम्हाला काय सांगायचं आहे की सुरुवात म्हणजे स्थापना मंदिराची किंवा हे जे हकदार आहेत त्यांच्याबद्दल तुमची काय जबाबदारी आहे आणि नागरिकांची काय जबाबदारी आहे ही सगळीच माहिती तुम्ही आम्हाला एकंदरीत या व्हिडिओतून द्या. ही मळेकर्णी देवस्थान हे आमचे समस्त देसाई भाऊ बंद त्यांचं वैयक्तिक देवस्थान आहे. त्या देवस्थानाची मळेकर्णीची माहिती सांगायची म्हटली तर ती सती गेलेली जागृत ती देवी आहे. तिचं ती नवसाला पावणारी म्हणून आमच्या इथं प्रसिद्ध आहे. आणि तिचं ते आता तिचं हे परंपरा तिची भयंकर जत्रानं वाढत आहे. आणि आता तिचं म्हणजे कसं की इथं आमच्या इथं ही सती गेलेली आहे त्याच्यामुळे तिचं महात्म्य जास्त वाढलेलं आहे. आणि भक्तांना भाविकांना याचा फायदा होतोय, गाराणे पूर्ण होतात. भक्तांना याचा फायदा म्हणजे नवस बोलल्यानंतर इथं आम्ही गाराणा म्हणून एक हे घालून देतोय, त्या नवस म्हणजे त्याला नवस म्हणतात, त्या नवस घालून दिल्यानंतर त्याचं एक वर्षाचा ती पावत असते, त्याच्यामुळे एवढी गर्दी इथं जत्रेची झालेली असते. अजून काय सांगाल की भाविकांनी अजून कसा ह्याचा म्हणजे पुढे घेऊन ह्याच्यात सहभाग घेतला पाहिजे किंवा याचा फायदा करून घेतला पाहिजे? भाविकांना ह्या देवीचं महात्म्य सगळ्यांना पूर्ण देशात पसरलेलं आहे, त्याच्यामुळे लोक देवीचं आणि हे महत्त्वाचं म्हणजे मांसाहारी देवस्थान आहे, त्याच्यामुळे लोक जास्त त्याची म्हणजे यात्रा करायला म्हणजे कसं यात्रेसाठी जास्त लोक भक्त येत राहतात. कुठल्या वारी किंवा शुक्रवार हा आमचा इथं मुख्य वार आहे. मग पूर्ण भक्ती म्हणजे त्यांच्या नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काय करावं किंवा मागणी पूर्ण करण्यासाठी त्याची म्हणजे त्यांनी काय मागणी केलेली आहे, काय ओठी भरतो किंवा 2 पायाचा मान देतो किंवा 4 पायाचा मान देतो, हे असं त्यांनी काय मनात आपली मागणी केलेली आहे त्या मागणीनुसार त्यांनी त्या पद्धतीनं आपली मागणी पूर्ण झाल्यावर इथं यात्रा करायची असते. सर तुम्हाला विचारते की तुम्ही भाविकांना काय संदेश द्याल किंवा त्यांनी काय केलं पाहिजे इथं आल्यानंतर? म्हणजे कसं भाविक इथं येतात हे मांसाहारी देवस्थान असलं तरी दारू पिण्याचे प्रकार भांडणाचे प्रकार हे करू नये आणि प्लॅस्टिकची बंदी असल्याकारणाने प्लॅस्टिक वापरू नये आणि स्वच्छता राखावी. इथं आम्ही बोर्डसुद्धा ते लावलेले आहेत कारण लोक ते भक्त त्याच्याकडे काय लक्ष देत नाहीत आणि ह्या माध्यमातून आम्ही जरा तिच्या सूचना लोकांच्यापर्यंत पोचवाव्यात ह्या पद्धतीनं आम्ही हे करत आहे. धन्यवाद. आता आपण देसाई बंधूंशी एका बोलल्यानंतर, हेही देसाई बंधूच आहेत, आजी माझी ग्रामपंचायत सदस्य होते, तर मी यांना विचारते की ह्यांना काय ह्यांचं काय मत आहे की इथं मळेकर्णी मंदिरमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत ह्यांनी काय सांगावं? प्रथमतः मी या चॅनलचं आभार मानतो. इथं मळेकर्णी आईच्या अमराईमध्ये फार मोठ्या म्हणजे लाखोंच्या संख्येनं इथं भाविक उपस्थित राहतात आणि इथं महाप्रसादानं तिथं जेवण बनवलं जातं आणि जेवण झाल्यानंतर भाविकांनी मळेकर्णी आईच्या अमराईमध्ये जी स्वच्छता राखायची आहे ती त्या सर्वांनी स्वच्छता राखायची. तिथं पत्रायानं टाकतात किंवा इतर काही उरलेलं अन्न जे कोणी टाकून जातं ते तसं न करता जे अन्न आणि पत्राळा वगैरे जे उरलेलं असतं त्या स्वतः प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्या जिथं आम्ही खड्डे मारून त्याची व्यवस्था केली आहे तिथं टाकायचं. तसंच पाण्याची सोय पण इथं व्यवस्थित आहे, त्या पाण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्थित म्हणजे
विल्हेवाट लावायची आहे, पाणी व्यवस्थित वापरायचं. आता बघितलं तर पाणी म्हणलं फार मुश्किल आहे, तरी पाणी व्यवस्थितने हे करायचं आहे, वापरायचं आहे. तसंच इथं संडासची संडासनुसारीची महिलांच्यासाठी सोय केलेली आहे, त्याचंही त्या महिला वर्गाने परत जेंट्स लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. त्या मर्यादे न्यायच्या अमरावीमध्ये कुणीही दारू पिऊन गंदर किंवा गडबड असं करू नये. जर आम्ही तसं इतर काही दिसलं असं आम्ही पोलीसतर्फे पोलिसांना बोलवून त्याच्यावर कारवाई करतो. इथून पुढे सर्व भाविक भक्तांनी मयेकनी देवस्थानचं स्वच्छता राखायचं आहे. सर्वांनी आमच्या मयेकनी सर्व भक्तांना पावते. जो इथं कोण नवस करेल त्या सर्वांना 100% आई पावते. तरी सर्वांनी भाविकांनी त्याचं 100% गॅरंटी व्यवस्थित आईची म्हणजे आईवर विश्वास ठेवून जो इथं वागतो त्याचं 100% काम होतं असंच. इथून पुढे आमच्या आईच्या अंगणामध्ये सर्वांनी शांततेने व्यवस्थित राहून सहकार्य करायचं असं मी समस्त भाविकांना आणि आमच्या इतर पब्लिकला विनंती करतो. आणि आपल्या चॅनलला मी पुन्हा एकदा मला बोलायला दिल्याबद्दल त्यांचं हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद सर. खूप छान माहिती मिळाली आल्यानंतर, म्हणजे पहिलाच व्हिडिओ आणि इतकी छान माहिती मिळेल असं वाटलं नव्हतं. तर मी तुम्हाला इथं थोडी खेळण्यांची दुकानं दाखवणार आहे आणि आपण त्यांच्याशी थोडासा संवाद साधू. तर मी ही खेळण्यांची दुकानं दाखवेल. जत्रा म्हणजे हे पाहिजेच, पण हे दर मंगळवारी आणि शुक्रवारी बघायला मिळणार आहे आमच्या गावामध्ये. आणि या मळेकरणीच्या चरणाशी हे फक्त आणि फक्त हे दर मंगळवारी शुक्रवारी बघायला मिळतं. कोणत्याही एका दिवशी किंवा एक वर्षातून एकदा जत्रेला असं नाही. आणि लहान मुलांची तर गर्दी होते इथं. हां, तुम्ही बोला मावशी, तुम्हाला जे काय बोला असं वाटतं आहे. चला, तुमच्या दुकान आता किती दिवसापासून किंवा किती वर्षापासून इथं आहे? दुकान चालू आहे, फार गर्दी होते मंगळवार शुक्रवार, त्याच्यावर आमचं सगळं कुटुंब चालत आहे. म्हणजे आईचा हा एक आशीर्वाद आहे. आईचा आशीर्वाद आहे, आईची कृपा आहे, आई आहे म्हणून आम्ही पण दहा. कुठल्या गावावरून आलाय? कलखाम. तर इथून बेळगाव मुलाच येते का कलखाम? हा, मग कोण पाहुण्यांच्याकडे आलाय की मंदिराला भेट द्यायला? पाहुण्यांनी यात्रा केलेत. मग नाव ठेवलेत की काही? म्हणजे इथं मुलांची बारशी करून त्यांचं नाव ठेवलं जातं, म्हणजे आई मळणेकरणीचं नाव त्यांना दिलं जातं. आणि इथं त्यांच्या नावानं दोन पायाचा मान देऊन जत्रा केली जाते. तर हे भाविक ही त्यांच्या जत्रेसाठीच आले आहेत. तुम्ही स्वतः कधी इथं मागणी वगैरे केली की नाही आजपर्यंत? मग तुमची मागणी पूर्ण झाले? पूर्ण झाले. हां, बघा, प्रत्येक भक्तांची इथं मागणी पूर्ण होते. थँक्यू दादा बोलल्याबद्दल. छान इंटरव्ह्यू मिळाला लोकांचा, छान प्रतिक्रिया मिळाल्या. तुम्ही बघू शकता इथं दुकानं किंवा म्हणजे इथं फक्त भाविक भक्तांच्या इच्छाच नाही तर व्यावसायिकांचेही खूप काही घरं चालतात या व्यवसायावर आणि त्या आलेल्या लोकांवर. त्यामुळं खरंच छान असं हे श्रद्धास्थान असलेलं आई मळेकरणीचं मंदिर. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं थंड शांत असं वातावरण. संध्याकाळचं छान मला वेळ दिला लोकांनी, बोलले त्यांनी माझ्या यूट्यूबच्यासाठी चॅनेलसाठी. खूप छान वाटलं मला व्हिडिओ काढतानासुद्धा. आणि मी पहिल्यांदा व्हिडिओ काढत असतानाही इतका कॉन्फिडन्स म्हणजे असतो. तुम्हालाही हा व्हिडिओ पाहताना खूप 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 मजा येईल. आणि मंदिरही बघितला तुम्ही इथं या. आणि माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.